आम्ही 11 तारखेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रावरती यावी, त्यासाठी आमच्या बनशंकरी देवीला नमस्कार करून साधारणतः 85 ते 90 किलोमीटरचं अंतर आनवानी पायाने आणि निरंकार उपवास करून आम्ही 3 दिवस पंढरपुरामध्ये 85 ते 90 किलोमीटर अंतर चालत आलो होतो. आमच्या बनशंकरी देवीला शक्तिपीठापासून भक्तिपीठाकडे म्हणजे विठुरायाला आम्ही त्या ठिकाणी एक साकडं घातलं होतं की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा, जेणेकरून शेतकऱ्यांचा 7-12 कोरा व्हावा. आज शेतकरी बळीराजा खऱ्या अर्थानं संकटामध्ये आहे, त्याला चांगले दिवस यावेत. त्याच्या शेतकऱ्याची मुलं आज शिकून तयार झालेत, ग्रॅज्युएट झालेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, इंजिनियर झालेत, परंतु त्यांच्या हाताला नोकऱ्या नाहीत. तर यामध्ये महाराष्ट्रामधल्या उद्योगधंद्यांचं प्रमाण वाढावं, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं, समाजामधल्या शोषित वंचित महिलांचं सर्वांचं कल्याण व्हावं आणि खऱ्या अर्थानं कोकणापासून विदर्भापर्यंत आणि कोल्हापूरपासून नागपूर गडचिरोलीपर्यंत जळगाव नाशिकपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि एक नवीन राज्य अगदी छत्रपती शिवरायांच्या विचारांचं राज्य महाराष्ट्रावरती यावं असं नवस विठ्ठलाला बोललो होतो. विठ्ठलानं ते नवस पूर्ण केले असं मला वाटतंय, कारण उद्या उद्धवसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेणार आहेत. म्हणून विठ्ठलाला परत सांगायला आलो आहे, विठ्ठला तू हे नवस पूर्ण केलं, आता भविष्यामध्ये बळीराजा आणि शेतकऱ्याला दिवस अतिशय चांगले यावेत, महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती परंपरा टिकून राहावी आणि महाराष्ट्राचा उद्या शपथविधी सोहळा होत असताना उद्धवजी साहेबांनी व्यासपीठावरती आम्हाला बोलवलेलं आहे, तेवढ्यासाठी विठुरायाच्या पाया पडून आम्ही परत एकदा विठुरायाचा आशीर्वाद घेऊन मुंबईकडे आम्ही निघालेलो आहोत. निश्चितपणानं खूप चांगला सोनियाचा दिन आजी अमृत पाहिला की अतिशय चांगला दिवस, खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या विचारांचं राज्य ज्ञानेश्वरांच्या पासून संत तुकोबारायांच्यापर्यंत आणि संत चोखामाळा असतील, समर्थ रामदास स्वामी असतील यांच्या संस्कारामधील राज्य, राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारामधील राज्य, छत्रपती शिवरायांच्या विचारांचं राज्य या महाराष्ट्रावरती येईल आणि त्यांच्या विचारांचं राज्य 5 वर्ष पूर्णपणानं अतिशय चांगल्या क्षमतेने टिकून राहील, जेणेकरून या जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा हा अतिशय स्वाभिमानानं उभा राहील, पुन्हा या शेतीला चांगले दिवस येतील अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा वाटते.